अरे निळू, आज मी मावशीकडे जेवायला गेलो होतो। मावशीने विचारलं, काय गं मावशी, आज जेवण काय बनवलंस? तर ती मला म्हणाली, तांदळाच्या भाकरी आणि शेंगुळचा रस्ता बनवलाय। तर मी तिला म्हणालो, शेंगुळचा रस्ता हा गं कसला असतो गं? तर ती मला म्हणाली, चण्याच्या पिठाचा असतो। जेव्हा चण्याच्या पिठाचा असतो बोलल्याबरोबर मी तिला म्हणालो, अगं ये मावशे, अगं ये, अगं जास्त नको वाढू शेंगुळीचा रस्ता, नाहीतर निघल माझ्या मागून बसा बसा। जेवण्यासाठी ताट वाढलं, सरकून थोड बसा। जेवण्यासाठी ताट वाढलं, सरकून थोड बसा, सरकून थोड बसा। तुम्हा पाजते पाहुण माझ्या शेंगोळीचा रसा, तुम्हा पाजते पाहुण माझ्या शेंगोळीचा रसा। जेवण्यासाठी ताट वाढलं, सरकून थोड बसा, सरकून थोड बसा। तुम्हा पाजते पाहुण माझ्या शेंगोळीचा रसा, तुम्हा पाजते पाहुण माझ्या शेंगोळीचा रसा। पपईची भाजी ही ताजी ताजी बनवली तुमच्यासाठी, आलात आमच्या घरी पाहुण तुम्ही वर्षा काठी। मारून आणलाय तुमच्यासाठी राणा मधुनी ससा, मारून आणलाय तुमच्यासाठी राणा मधुनी ससा, राणा मधुनी ससा। तुम्हा पाजते पाहुण माझ्या शेंगोळीचा रसा, तुम्हा पाजते पाहुण माझ्या शेंगोळीचा रसा। पाजते पाहुण माझ्या शेंगोळीचा रसा, तुम्हा पाजते पाहुण माझ्या शेंगोळीचा रसा। लाऊ किती मी लाडी गोडी कशाला करता पाजते पाहुण माझ्या शेंगोळीचा रसा, तुम्हा 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 पाजते पाहुण माझ्या शेंगोळीचा रसा।